नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। बराकीतील कांद्यावर युरिया टाकून 200 पिशव्या कांद्याचे नुकसान। आंबेगाव तालुक्यातील वळती येथील घटना। महिला शेतकऱ्याने साठविलेल्या कांदा चाळीतील बराकीतील कांद्यावर अज्ञात व्यक्तीने युरिया टाकून 200 पिशव्या कांद्याचे नुकसान केले। या घटनेत आंबेगाव तालुक्यातील वळती गावाच्या गांजेवाडीतील शेतकरी महिलेचे 2 लाख रुपयांचे नुकसान झाले। मंदाकिनी दत्तू चेके या शेतकरी महिलेने या घटनेबाबत मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून ही घटना गुरुवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली। गांजेवाडी येथील शेतकरी महिला मंदाकिनी दत्तू चेके यांनी मे महिन्यात शेतातील पिकविलेला 400 पिशवी कांदा बराकीत चाळीत साठवून ठेवला होता। महिन्यापूर्वी 150 पिशवी कांद्याची विक्री केली होती। बराकीत अंदाजे 200 पिशवी कांदे शिल्लक राहिला होता। गुरुवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास मंदाकिनी चेके व त्यांचा मुलगा तुषार चेके हे बराकीतील कांदा पिशव्यांमध्ये भरण्यासाठी गेले असता बराकीतील कांद्याचा वास येऊ लागला। बराकीतील कांद्यात अज्ञात व्यक्तीने रासायनिक युरिया टाकून साठविलेल्या कांद्याचे नुकसान झाल्याचे त्यांना दिसून आले। किडवाणीसाठी प्रतिनिधी विजय ढंडेरे कोंडापुरी यांच्यासह व्हिडिओ अट क्षितिज टपाल। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।